पंतप्रधान मोदी आज चंद्रपुरात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा, शिंदे फडणवीस उपस्थित. महाराष्ट्रातील विकास कामांना इंडिया आघाडीकडून विरोध, कमिशन द्या नाहीतर काम बंद करतो असं विरोधकांचं काम, मोदींची टीका. पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेना उल्लेख, नकली शिवसेना काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून रॅली काढतात, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. मोदींकडून काँग्रेसला कारल्याची उपमा, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा, मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. जाहीरनाम्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका, विरोधकांकडे ना झेंडा ना अजेंडा, मुख्यमंत्र्यांचा टोला. काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला आणि माफिया राजला मत, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर निशाणा. चंद्रपुरात रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी, महायुती मजबूत करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा, कारण फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा काढला, आठवलेंचं विधान. आरपीआयला राज्यात शिर्डी आणि सोलापूर या दोन लोकसभेच्या जागांची अपेक्षा होती पण तसं झालं नाही, मात्र विधानसभेत आम्हाला 10 जागा मिळतील, रामदास आठवलेंचा विश्वास. जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले पत्रकार परिषदेला करणार संबोधित, संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित. मवियातील सर्व जागा वाटपाचा तिढा उद्या सुटेल, सांगली, भिवंडी आणि मुंबईचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, सांगलीवरून कोणताही वाद नाही, खासदार संजय राऊतांची माहिती. देवेंद्र फडणवीसांनी दोन पक्ष फोडले, जे पक्ष फोडतात त्यांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही, शरद पवारांचं वक्तव्य. शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, सभेदरम्यान राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची जवळीक वाढली, ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत. साताऱ्यातील मवियाचा उमेदवार ठरला शशिकांत शिंदे, मवियाचे उमेदवार, येत्या 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती. बारामती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट, शिवतारेंच्या सासवडमधील निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि शिवतारेंमध्ये चर्चा. भाजपची 7 होती त्यामुळेच अनंत गीते मागच्या निवडणुकीत तरले, गीतेंनी मागील 10 वर्षात कोणती विकास कामं केली आहे दाखवा आणि 1 लाखांचं बक्षीस घेऊन जा, सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्ला बोल. शरद पवारांचं घर सुनील तटकरेंनीच फोडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर शरद पवारांशिवाय अजित पवारांचं कर्तृत्व नाही, आव्हाडांचा अजित पवारांना टोला. पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंचा अजित पवारांकडून प्रचार, आज अजित दादा आले लवकरच पार्थ पवारही प्रचारात दिसतील, श्रीरंग बारणेंचा दावा. मावळ लोकसभेसाठी महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार, मंत्री उदय सामंतांकडून कबुली, मंचावर स्थान न दिल्यामुळे आरपीआय गटामध्ये नाराजी. हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे, काल गिरीश महाजनांचं भाजप नेत्यांनी घेतली ती रामदास पाटील यांची भेट. हिंगोलीत भाजपमधील 3 बंडखोरांपैकी 2 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे, अपक्ष म्हणून भरलेला अर्ज योगी श्याम भारती महाराजांकडून मागे. हिंगोलीत भाजप नेते शिवाजी जाधव उमेदवारीवर ठाम, शिवाजी जाधव यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं माजी खासदार सूर्यकांता पाटील यांच्याकडून फेसबुक पोस्टद्वारे खंत व्यक्त, आपल्या लोकसभा मतदारसंघात आपल्याला जबरदस्तीनं दूर लोटलं, सूर्यकांता पाटील यांची पोस्ट.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाद विकोपाला जाण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज भरण्यावरून दोघांकडूनही एकमेकांवर असभ्य भाषेत टीका. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या सभेला मराठा आंदोलकांकडून विरोध. राम सातपुते वडवळ गावात येण्यापूर्वीच मराठा आंदोलकांनी भाजप पदाधिकाऱ्यांचा रोष, त्यामुळे राम सातपुतेंची सभेला अनुपस्थिती. नांदेडमधील लोणी बुद्रुकमध्ये अशोक चव्हाणांची सभा. अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी मराठा आंदोलकांना नोटीस. 1 एप्रिलला कोंढागावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांकडून अडवण्याचा प्रयत्न. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शेट्टी चिन्ह. महादेव जानकरांची शेट्टी देणार संजय दादवांच्या मशालीला टक्कर. मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी ऑफर नाकारली, राजू शेट्टींचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार, समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांची माहिती. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचं बंड शांत. गव्हाणकरांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर गव्हाणकरांचा निर्णय. कराडमध्ये महायुतीचा मेळावा. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाईंची उपस्थिती. पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही मात्र भाजपकडून प्रचारास सुरुवात. राजेंद्र गावितांना कमळ चिन्हावर लढवलं जाणार असल्याची चर्चा. भिवंडी ग्रामीण तालुका शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. मेळाव्याला नीलम गोऱ्हे आणि किरण पावसकर यांची उपस्थिती. दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवारांचा मनमाडमध्ये जनसंपर्क दौरा. नागरिकांच्या गाठीभेटी घेत घेतला साधला संवाद. परभणीत लोकसभेत 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 41 पैकी केवळ 7 जणांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे. हिंगोली लोकसभेसाठी 48 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे. आता 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. ठाण्यातील भाजपच्या भव्य आणि अत्याधुनिक जिल्हा मुख्यालयाचं उद्घाटन. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे उद्घाटनासाठी ठाण्यात येणार. अमरावतीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत दिली शपथ. मानवी साखळी करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिलला नांदेडमध्ये अमित शहांची सभा. नरसीमध्ये सभेचं आयोजन. सभेला महायुतीचे बडे नेते उपस्थित राहणार. भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती. वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींनी PFIचं समर्थन घेतलं. स्मृती इराणींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. तर राहुल गांधी वायनाडच्या लोकांना प्रामाणिक म्हणतात, मग अमेठीच्या लोकांवर गांधींचं मत काय? स्मृती इराणींचा सवाल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.